ए लाईन आहे प्लस तुम्हाला फ्रंट कट आहे आणि साईड कट पण मिळणार आहे. आणि ह्याला पण पॉकेट्स आहेत का? वा, ह्याला पण पॉकेट्स अवेलेबल आहेत. कमालीचं कॉटन, किती मस्त सॉफ्ट कॉटन आहे हा. मगाशी मी तुम्हाला कॉटन सिल्कमध्ये दाखवलं, पण हा प्युअर कॉटनमध्ये आहे आणि हा श्रिंक करणार नाही. ऑफकोर्स ए लाईन कुर्ती आहे, तुम्ही कॅमेरामध्ये इझिली बघू शकता स्क्रीनवर. सो एकच फॅब्रिकमध्ये ए लाईन कुर्ता. हे तुम्ही ऑफिससाठी, कॉलेजसाठी किंवा तर डेली पण कुठे बाहेर वगैरे जाताय तेव्हा यूज करण्यासाठी बेस्ट आहे आणि खूप एलिगंट लुक देईल. पण हे बघा किती मस्त वाटतंय हे. आणि ह्याच्यावरती ना काही जास्त करायची गरज नाही, एक नॉर्मल खालती लेगिन्स घाला, प्लाझो घाला आणि कानातले आणि हातात एक वॉच, दॅट्स इट. तुम्ही असंही वावरलं तरीही उत्तम आहे. आणि रिअली लाईक इट. हे बघा ब्लॅक अँड व्हाईट, मस्त ह्याच्यावरती जाल डिझाईन आहे आणि हा मटेरियल खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट कॉटन ज्याला आपण म्हणतो ना, जो व्यवस्थित बसतो अंगावरती आणि महत्वाचं हे श्रिंक होत नाही, त्यातला हा कापड आहे. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय दाखवणार आहे, आपण बरेचसे स्टोअर कव्हर करतो, स्टॉल कव्हर करतो, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ती कुठे मिळतील ते दाखवतो. पण आज स्पेसिफिकली ऑन डिमांड ए लाईन कुर्ती. आता ए लाईन कुर्ती ना सगळ्या बॉडी टाईप्सना वगैरे व्यवस्थित दिसू शकते आणि ती कम्फर्टेबल पण असते. त्यामुळे मी ए लाईन कुर्ती तुम्हाला कुठे स्वस्त दरात मिळणार आहे ते दाखवणार आहे. 350, 400, 450 अशी प्राईज रेंज आहे. ऑफकोर्स त्याचं मटेरियल आणि साईज रेंज सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता एक्झॅक्टली या स्टॉलवरती यायचं झालं तर कसं यायचं, आत्ता मी आहे दादर वेस्टला. दादर वेस्टला तुम्ही प्लाझा सिनेमाच्या इथे यायचं. प्लाझा सिनेमाच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला इथे श्री शिवाजी मंदिर आहे. त्याच्या थोडंसं अगदी जवळ तुम्हाला असं वैशाली ज्वेलर्सचं दुकान दिसेल आणि सोबतच सावंत वस्तूभंडार अशी दोन दुकानं दिसतील. त्याला अगदी लागून दादा हे दुकान रन करतायत. त्यांच्याकडे ए लाईन कुर्तीचं उत्तम प्रतीचं कलेक्शन आहे. तर चला सुरू करूयात, पाहूयात त्यांच्याकडे काय काय प्राईस रेंजमध्ये कोणकोणती साईज मिळते. सो पहिली कोणती स्टार्टिंग रेंज 350 ना, सगळे ए लाईनच आहेत ना आपल्याकडे. वा, सो ही बघा, ही ए लाईन कुर्ती मिळेल तुम्हाला. सो ए लाईन कुर्तीचं कसं असतं ना, ती ॲक्च्युअली दिसायला तुम्हाला तुमच्या चेस्टपर्यंत आणि कमरेपर्यंत थोडी फिटिंग आणि खालती त्याला घेर असतो. सो त्यामुळे ज्यांना असं सतत वाटत राहतं की माझं पोट खूप जास्त दिसतं आहे किंवा तर माझं वेट व्यवस्थित त्यामध्ये दिसून येत नाही आहे किंवा तर फिटिंगची कुर्ती नाही आहे आणि खूप जास्त लूज आहे, असे काही आपले टर्म्स अँड कंडिशन्स असतात कुर्तीला घेऊन, तर त्यावेळेला तुम्ही अशी कुर्ती यूज करू शकता. आणि हे बघा किती सुंदर एलिगंट अशी कुर्ती आहे आणि स्टँड कॉलरची कुर्ती आहे. सो ए लाईन विथ स्टँड कॉलर असं तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळेल. आणि मटेरियल खूप मस्त आहे, सॉफ्ट कॉटनमध्ये आणि सुंदर स्लीव्सवरती काम करण्यात आलं आहे. आणि हे सगळे याच लेंथचे प्रॉपर लेंथ आहे ना, म्हणजे गुडघ्यांच्या खालपर्यंत, जी एक आयडियल साईज आणि लेंथ असते कुर्तीची तशी आहे. प्रॉपर मस्त हे 350 आणि ह्याच्यात कलर ओके. सो ह्याच्यामध्ये हे असे सुंदर लाईट कलर ऑप्शन्स आहेत आणि हे बघा डार्क पण आहे आणि सगळ्या ह्याच्यावरती तुम्हाला अशाच पद्धतीचं वर्क केलेलं दिसेल. मस्त. ही साईज काय होती? एम. अच्छा, एम पासून डबल एक्सेल मिळणार. ओके. आणि युजुअल साईज किती आपल्याकडे? 4XL. हा, 4XL आणि 5XL पण आहे. आणि स्मॉल मिळतं का आपल्याकडे? स्मॉल इझिली मिळत नाही, स्मॉल पण आहे. वा, सो स्मॉल पासून ते 5XL पर्यंतची रेंज आहे. मस्त. अजून काय बघू शकतो आपण ए लाईन मध्ये? अच्छा, ह्याला साईडला पॉकेट आहे. वा, सो सुंदर असं डेली यूजचा ए लाईनचा कुर्ता तुम्ही बघू शकता. हे खूप छान दिसतंय. आता मी सध्या ब्लॅक कलरची पॅन्ट घातली आहे, त्याच्यावरही ते खूप छान आणि एलिगंट लुक देईल. आणि सोबतच तुम्हाला इथे हे सगळे जे कुर्ती आहेत ते असेच 3/4 स्लीव्हचे असणार ना? ओके, सो सगळे 3/4 स्लीव्स आहेत. सो बघा किती मस्त ए लाईन कुर्ती आहे, स्टँड कॉलर आणि प्लस 3/4 स्लीव्स आहे. सो घरात फक्त मुलगीच नाही तर आजी किंवा तर त्याचसोबत आता आई, मावशी हे लोक पण असं काहीतरी घालून मस्त फिरू शकतात. पिकनिकला वगैरे जात आहे आणि रेग्युलर साडी व्यतिरिक्त काय घालायचं, तर ए लाईन कुर्ती अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. कारण की याला कट हा जास्त मोठा नसतो. सो ह्याचा कट आहे ना, सो हा साधारण हा बघा इथे असतो. सो खिसा आहे ह्याला, ह्याला दोन्ही साईडला खिसा आहेत. आपल्या रेग्युलर कुर्तीला जसा कट असतो तसाच आहे. पण हा जसं मी मगाशी म्हणाले की ए लाईन म्हणजे तुमच्या चेस्टपर्यंत कमरेपर्यंत घट्ट असेल आणि मग नंतर तो घेर मिळतो. त्यामुळे असं नाही की इतर कुर्तींसारखं की कट आहे तर तो कुर्ता पुढे मागे होतोय. सो हा पूर्ण घेर असलेला कुर्ता तुम्हाला जाणवू शकतो. मस्त कलर आहे हा आणि ह्याच्यावरती प्रिंट पण मस्त आहे. सो ही सॉर्ट ऑफ पटोला प्रिंट आहे. ह्याच्यात कलर कोणते आहेत? अच्छा, हे असे 3 कलर ऑप्शन्स आहेत. सो हे किती मस्त कलर ऑप्शन्स आहेत. आणि हे कॉटन आहे ना, कॉटन सिल्कमध्ये आहे. बरं,
सो हे कॉटन सिल्क मध्ये ह्याची काय ह्याच्यात काय काय साईज आहेत? MXL XL मिळणार. बर, अशी कोणती साईज आहे ज्याच्यामध्ये स्मॉल पण मिळतं? आपण एक बघू शकतो का? अच्छा, ही स्मॉल साईजची कुर्ती दाखवली त्यांनी. वा, सो हे बघा, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, स्मॉल साईज आहे आणि किती मस्त कुर्ती आहे ही. खूप छान दिसतीये, मला हा कलर खूप आवडलाय. मस्त स्टँड कॉलर आणि प्रत्येक स्लीव वरती खूप सुंदर पद्धतीचं काम केलं गेलंय. बटन्स आणि समोरचे बटन्स पण तुम्ही बघाल. आणि ऑफकोर्स ए लाईन कुर्ती आहेत. प्रत्येक कुर्तीला असं समोरून कट येणार आहे का दादा? सगळ्या कुर्तीला ना. सो हे बघा, ए लाईन आहे, प्लस तुम्हाला फ्रंट कट आहे आणि साईड कट पण मिळणार आहे. आणि ह्याला पण पॉकेट्स आहेत का? वा, ह्याला पण पॉकेट्स अवेलेबल आहेत. ह्याचा कट गुडघ्यांच्या खाली आहे. बर, सुंदर हे दिसतात, खूप एलिगंट, मस्त आहे ना. हे कॉटन मध्ये कपडा खूप मस्त हाताला जाणवतो. ह्याच्यात कलर सिंगल कलर. अच्छा, हे सिंगल कलर. अच्छा, सो प्रिंट ऑप्शन वेगळी मिळू शकते. सो हे ब्लॉक प्रिंट्स आहेत. सो हे जे प्रिंट्स आहेत ह्याचे ऑप्शन्स मात्र तुम्हाला वेगवेगळे मिळू शकतात. ग्रेट. सो हे 450 आहे. आणि का सांगते का, तर ह्याची साईज तुम्ही बघू शकता 3XL आहे. आणि कमालीचं कॉटन, किती मस्त सॉफ्ट कॉटन आहे हा. मगाशी मी तुम्हाला कॉटन सिल्कमध्ये दाखवलं, पण हा प्युअर कॉटनमध्ये. आणि हा श्रिंक करणार नाही. ऑफकोर्स ए लाईन कुर्ती आहे. तुम्ही कॅमेरामध्ये इझिली बघू शकता स्क्रीनवर की ह्याला ना समोरून असं प्रिन्सेस कट आहे ऑफकोर्स. आणि ह्याला स्लीव्स पण 3/4 आहेत, प्लस खिसा आहे. आणि ह्याचा जो कट आहे ना तो गुडघ्यांच्या इथे आहे. सो हा तुम्हाला अनारकली पॅटर्न पण दिसू शकतो. आणि ऑफकोर्स ज्यांना असे स्ट्रेट कुर्तीज वापरायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ए लाईन कुर्ती बेस्ट ठरते. कारण की जेव्हा आपण मांडी घालून बसतो किंवा तर गाडीतनं उतरताना चढताना आपले कुर्ता फाटू नये अशी भीती असते, त्यावेळेला तुम्ही हे कॅरी करू शकता. आणि खूप सुंदर आणि एलिगंट दिसतं, मस्त वाटते ही कुर्ती. सो अगेन, ज्यांना लूज कपडे घालायला आवडतात त्यांच्यासाठी हे गुड टू गो ऑप्शन. हे किती 450 का 450 साईज प्लस साईज आहे म्हणून. सो प्लस साईज मध्ये 3XL 4XL 5XL तीन साईज मिळतील ना. मस्त. ओ नाईस. सो हा थोडा शॉर्ट आहे. अच्छा, प्रॉपर लेंथ. ओ, साईज मीडियम आहे ही. ओके, सो प्रत्येक साईजनुसार तुम्हाला हाईट पण थोडीशी वॅरी झालेली दिसून येईल. आणि किती कमाल कलेक्शन आहे हा, मस्त. ह्याची काय प्राईज आहे ह्या? ह्याची 400. सो साधारण ए लाईन कुर्ती जर इकडनं घेतली तर 350, 400, 450 एवढीच रेंज आहे. अजून रेंज वाढते का तुमच्याकडे प्राईसची? आणि जास्त घेतले तर कमी करणार का? किती घ्या, फिक्स रेट आहे. कारण की मी स्वतः ह्यांच्याकडनं लास्ट टाइम एक मी व्हिडिओ शूट केला होता, पण हे त्यांचेच भाऊ आहेत. अगदी सुरुवातीला तिथे चिकनकारी, डिजिटल प्रिंटचं चिकनकारी कुर्तीज, त्याची पण प्राईस त्यांनी फिक्स ठेवली होती. मीही त्याच कॉस्टमध्ये घेतलं, पण ट्रस्ट मी ते कुर्ती इतके छान दिसतात आणि किती वॉश केलं, रफ टफ यूज केलं ना, तरीही त्या कुर्ती तशाच राहतात. सो त्यामुळे आय थिंक जर असे सुंदर कुर्ती तुम्हाला या रेट्समध्ये मिळत असतील आणि इतकी उत्तम क्वालिटी असेल तर आय थिंक यू शुड गो फॉर इट. सुंदर, ह्याच्या खालती व्हाईट लेगिन्स किंवा व्हाईट प्लाझो पण छान दिसेल. आणि महत्त्वाचं, ह्याचे कॉलर्सचं थोडीशी आपण क्वालिटी चेक करूयात. सो बऱ्याचदा काय होतं, आपण वॉश केल्यानंतर कॉलर असे होतात किंवा असे होतात, पण हे असं अजिबात होणार नाही. हे बऱ्यापैकी स्टिफ राहणारी अशी कॉलर्स, असे कॉलर्स आहेत. त्याला स्टँड कॉलर असं म्हणतात. आणि हे जास्त डीप पण नाही आहे, म्हणजे डीप नेक विचार करतो ना तसं डीप नेक पण नाही आहे. मस्त. सो एकाच फॅब्रिकमध्ये ए लाईन कुर्ता, हे तुम्ही ऑफिससाठी, कॉलेजसाठी किंवा तर डेली पण कुठे बाहेर वगैरे जाताय तेव्हा यूज करण्यासाठी बेस्ट आहे आणि खूप एलिगंट लुक देईल. महत्त्वाचं काय, तर ह्याच्यावरती तुम्हाला सेम कलर आणि व्हाईट कलरचं थ्रेडवर्क केलेलं दिसून येईल. आणि मध्येच तुम्हाला सिल्वर जरचं काम दिसून येईल. आणि वुडन बटन्स आहेत. अगेन हा डीप गळा जर तुम्हाला जाणवत असेल तर ह्याच्या आतमध्ये असं घेऊन तुम्ही पिनअप पण करू शकता. ती पिन वियर्ड अजिबात दिसत नाही. मी बऱ्याचदा असे हॅक करत असते त्यामुळे मला माहिती आहे. आणि हे मागून पण बघा, अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि लाईट कलर आहे, पण इट इज व्हेरी डिसेंट अँड व्हेरी कूल. आणि इकतमध्ये मस्त सॉफ्ट आहे. अजून किती कलर्स आहेत का ह्याच्यामध्ये? अच्छा, पॅटर्न्स आहेत. ओ नाईस, सुंदर आहे. ह्याची काय प्राईस जाते? ह्याची 400. सो इकतमध्ये घेतलं ए लाईन तर 400. वा, मस्त. सो हा XL साईज आहे. सो मगासपासून आपण M बघितलं, L बघितलं, स्मॉल बघितलं, 3XL पण बघितलं. आता मी तुम्हाला XL दाखवते. पण हे बघा किती मस्त वाटतंय हे. आणि ह्याच्यावरती ना काही जास्त करायची गरज नाही. एक नॉर्मल खालती लेगिन्स घाला, प्लाझो घाला आणि कानातले आणि हातात एक वॉच, दॅट्स इट. तुम्ही असंही वावरलं तरीही उत्तम आहे. आणि रिअली लाईक इट. हे खादी कॉटन आहे का? थोडं हा वेगळा कपडा आहे, जूटमध्ये आहे. वा, आणि कपडा जाड आहे बऱ्यापैकी. सो अजिबात ह्याच्यामध्ये टेन्शन येणार नाही की ट्रान्सपरंट आहे किंवा काय, अजिबात नाही. एकदम जाड असा कापड आहे, मस्त फॅब्रिक खूप छान आहे ह्याचा.
आणि अगेन प्रिंट, प्रत्येक कुर्तीवरती तुम्हाला ब्लॉक प्रिंट्स पाहायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता इथल्या कोणत्याही कुर्तीवरचे प्रिंट्स हे रिपीट झालेले नाही आहेत. बरीच व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते. हे कितीला आहे? 400. ओके. ओ नाईस. सो सॉफ्ट कॉटनमध्ये थोडं फ्लेअर एट लाईनमध्ये हवं असेल तर अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. खूप मस्त वाटतंय हे. अगेन तुमचं जे स्टँड कॉलर आहे आणि साईज आपण जी आत्ता बघतोय ती आहे डबल एक्सेल. आणि मेन म्हणजे ना ए लाईनचा फायदा काय असतो माहिती आहे, बऱ्याच मुलींनी जेव्हा ते कुर्ती घालतात तेव्हा त्यांना असा इश्यू असतो की सतत त्यांचा जो खांदा आहे तो खालती उतरतोय, पण ए लाईन कुर्तीजमध्ये तसं नसतं बिकॉज ऑफ कॉलर्स. त्यामुळे तुम्ही हे नक्कीच यूज करू शकता. आणि मस्त बघा ह्याच्यामध्ये क्लिअरली तुम्हाला दिसत असेल, जर मी माझ्या प्रॉपर अंगाला लावून पाहिलं तर लक्षात येतं आहे की माझ्या कमरेपर्यंत हा थोडा फिटिंग आहे, नंतर खालती त्याला घेर जाणवतोय, म्हणून ह्याला ए लाईन कुर्ता असं म्हणतात. आणि त्याचसोबत ह्याला खिसा जो आहे तो किती मोठा आहे तो मी तुम्हाला दाखवते. बघा माझं हे बघा एवढा मोठा तो खिसा आहे आणि त्याच्यामध्ये इझिली तुमचा मोबाईल फोन राहू शकतोय. मस्त. बाहेर कुठे फिरायला जात असाल तर तेव्हा हे यूज करायला मस्त आहे. वा सुंदर. हा एल साईजमध्ये आहे सध्या माझ्या हातात आणि तुम्ही बघू शकता किती मस्त वाटतोय. बेबी पिंक कलर त्याच्यावरती डार्क रेड कलरमध्ये सुंदर प्रिंटकाम करण्यात आलं आहे. अगेन ह्याचे स्लीव्स पण ह्याची फिनिशिंग खूप मस्त आहे. आपण प्रत्येक कुर्ता तर पाहिला पण ह्याच्या आतली शिलाई नाही पाहिली आहे, तर त्यामुळे आपण आतली एखादी शिलाई पाहूयात ह्याची. पण ह्याची जर शिलाई बघायची झाली तर ग्रेट. हे बघा इंटरलॉक शिलाई आहे, सो कुर्ता फाटण्याची भीती नाही. बट इन केस जर ए लाईन कुर्ता आहे तर ह्याला फिटिंग करताना आपण कसं फिटिंग करायचं त्याचा एक मी हॅक सांगते तुम्हाला. जेव्हा तुम्ही टेलरकडे जाता आणि सांगता की तुम्हाला ए लाईनचे कुर्ती फिटिंग करून हवेत, तेव्हा मेक शुअर की तुम्ही फक्त तुमच्या चेस्टच्या साईडने फिटिंग करून घेताय, सो दॅट खालचा जो घेर आहे तो तसाच राहील आणि त्यामुळे तुमचा कुर्ता काहीतरी बिघडला असं अजिबात जाणवणार नाही. असे हॅक मी देत असते मध्ये मध्ये. सो आता एक्सेल साईज मी तुम्हाला दाखवते आहे आणि महत्त्वाचं काय तर तडांग डिजिटल प्रिंट असलेल्या ए लाईन कुर्ता आहे हा. आणि इन केस जर तुम्हाला असे कॉटन आणि जूट मटेरियलवाले किंवा तर तुम्हाला कॉटन आणि सिल्क असे सगळे मटेरियलचे कुर्ते नको आहेत तर असं सॉफ्ट सिल्कमधले पण कुर्ते तुम्ही बघू शकता आणि हे खूप सुंदर आणि मस्त दिसतात. फ्लोरल प्रिंट आहे त्याच्यावरती आणि ह्याच्या खालती कोणत्याही कलरची लेगिन जाऊ शकते. इन केस जर तुम्हाला दुपट्टा वापरायचा तर ह्या रंगाचे दुपट्टे पण अवेलेबल असतात, तर तेही तुम्ही याच्यावरती स्टाईल करू शकता. पण ए लाईन कुर्ता आणि एक नॉर्मल लेगिन्स किंवा पॅन्ट किंवा जीन्सवरती स्टाईल करू शकता, खूप छान दिसतं. ह्याची काय प्राईस आहे? 400. सो ह्याची 400 प्राईस रेंज आहे. मस्त. आत्ता आपण डबल एक्सेल ही साईज पाहतोय आणि हे कितीला? किती रुपयाला? 400. सो ऑफकोर्स इथल्या मटेरियलवरती आणि त्या कुर्त्याच्या साईज अकॉर्डिंगली प्राईस रेंज चेंज होत जाणार आहे. 350, 400 आणि 450 पर्यंत आपण रेंज पाहिली, 450 वरती अजिबात नाही आहे. आणि हे बघा ब्लॅक अँड व्हाईट मस्त ह्याच्यावरती जाल डिझाईन आहे आणि हा मटेरियल खूप सॉफ्ट आहे. सॉफ्ट कॉटन ज्याला आपण म्हणतो ना, जो व्यवस्थित बसतो अंगावरती आणि महत्त्वाचं हे श्रिंक होत नाही, त्यातला हा कापड आहे आणि हा डबल एक्सेलमध्ये. बट ऑफकोर्स हे एवढा सॉफ्ट असल्याकारणाने तुम्हाला इस्त्री करून हा वापरावा लागेल, कारण की ह्याचा जो गळा आहे तो मे बी वॉशनंतर तुम्हाला स्टिफ राहील असं नाही. सो त्यामुळे तुम्हाला तो प्रॉपर इस्त्री करून वापरावा लागेल. आणि जर तुम्हाला असं वाटतोय की हा जो कट आहे हा डीप आहे तर अगेन तुम्ही ह्याला हॅक म्हणून इथे फॅब्रिक टेप मिळते ती लावू शकता किंवा तर ह्याला सेफ्टी पिनने पॅक करू शकता. ह्याला पण खिसा आहे आणि अच्छा त्या साईडला एका साईडला खिसा आहे आणि ह्याचा कट हा खूप खालती आहे, नीच्या खालती, म्हणजे हा कुर्त्याचा जो गुडघा आहे ना गुडघ्याच्या इथे येईल ना तिथून हा कट सुरू होतो. आणि ह्याला फ्रंट कट आहे, म्हणजे इथे सगळ्या कुर्त्यांना तुम्हाला कम्फर्टेबल असे कट्स मिळणार आहेत. मस्त. वा सो हा हार्ड कॉटन आहे बट हा श्रिंक करणारातला नाही आहे महत्त्वाचं. अँड एल साईजमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ह्याची काय प्राईस आहे? 400. सो हे 400 रुपयात तुम्हाला मिळणार. तीन कलर आहेत, बघू यातले कलर. हा मला कलर खूप आवडला आहे. ह्याच्यावरती जे बुट्टी आहेत ना ते खूप सुंदर दिसत आहेत. ओ हो नाही. सो हे बघा हे 1, 2 आणि असे हे 3 कलर्स तुम्हाला मिळणार आहेत. ह्याचे स्लीव्स, ह्याचं फिनिशिंग खूप सुंदर आहे कारण की ह्याचे स्लीव्स फोल्ड केलेले आहेत आणि त्याला बटन अशा पद्धतीचं तुम्हाला बटन लावून मिळतं ज्याच्यामुळे हे स्लीव्स तुम्ही वॉश केले तरी ते ओपन होणार नाही. आणि स्लीव्सला प्रॉपर स्टिचिंग आहे, तुम्ही जर बघितलं तर प्रॉपर शिवलेलं आहे. इथून कुर्ता तुम्हाला विकत घेताना काही एक प्रॉब्लेम येणार नाही कारण की स्टिचिंगपासून फिनिशिंगपासून सगळं उत्तम आहे. ह्याची किती? 400 प्राईस म्हणालात? 400. मस्त. ओ नाईस. अच्छा सुरुवातीला जो बघितला त्याच्यामधलाच हा कलर आहे. मस्त. आणि ह्याच्या स्लीव्सवरती बघा तुम्हाला थ्रेडवर्क मिळणार आहे, मध्ये मध्ये सिक्वेन लावलेलं मिळेल आणि इट इज
डबल ह्या फक्त एक्सेल साईज मध्ये तुम्हाला मिळणार आहे. याची काय प्राइस आहे? 350. सुंदर वाटतोय हा, मस्त आहे. ओ नाईस. सो हे सगळे ना कुर्ते खूप एलिगंट दिसतात ऑफिस कॉलेजसाठी, गुड टू गो ऑप्शन. आणि आतापर्यंत तुम्ही नोटीस केलं असेल कोणत्याही कुर्त्यावरती जे प्रिंट आहेत ते रिपीट झालेले नाही आहेत. बरं, ह्याच्यामध्ये समज मला स्मॉल हवंय किंवा 5XL हवंय तर मिळणार नाही? एकच M2XXL लिमिटेडच साईज मिळणार आहेत. ओके, कोणत्या ह्याच्यामध्ये मला 5XL पर्यंत मिळेल? अच्छा, हे ह्याच्यामध्ये का? ओके, आणि स्मॉल कशात मिळतील मला? स्मॉल सगळ्यामध्ये मिळेल. ओके, सो हे बघा, इथे त्यांनी व्यवस्थित लावून ठेवलं. इथे आलात दुकानावर तर तुम्हाला एक्सप्लोअर करता येईल. सो स्मॉल तुम्हाला या सगळ्या प्रिंट्समध्ये मिळणार आहे. मस्त. सो हे बघा, पिंक, त्यानंतर ब्ल्यू, असे खूप एलिगंट कलर्स आहेत. आणि हे सगळे कलर्स कधीही घातले तरी उत्तमच आहेत. सुंदर. सो इथे सुद्धा त्यांनी लावून ठेवलेले आहेत. आणि इथे कलर्स तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, पर्पलपासून तर पुढे मरूनपर्यंत. मध्ये येल्लो आहे, त्यानंतर ग्रीनचा शेड आहे. खूप सुंदर दिसत आहेत हे. किती ते किती दुकान ओपन ठेवता तुम्ही? दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत. सोमवार ते रविवार सगळे दिवस? सोमवारी क्लोज असतं. मंगळवार ते रविवार सगळे दिवस दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत. तुम्ही ऑनलाईन वगैरे काही डील करता ह्याच्यासाठी? ऑनलाईन नाही, जागेवरच. ग्रेट, थँक यू. तुमच्याकडे मस्त एलाईनचे कुर्ते आहेत. मला मजा आली हे सगळं बघायला, कारण की एलाईन कुर्ती इझिली नाही मिळत. इतर सगळ्या कुर्ती मिळू शकतात, पण एलाईन कुर्ती शोधणं फार मोठा टास्क असतो. मी स्वतः दादरमध्ये एवढी फिरते, पण मला एलाईन कुर्तीचे उत्तम क्वालिटीचे कुर्ते मला ह्यांच्याकडेच मिळाले. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि इथे जर खरेदीला यायचं असेल तर कसं यायचं ते सांगते. बरं, या स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ कलेक्शन. एक्झॅक्टली हे स्टॉल आहे कुठे तर प्लाझा सिनेमा माझ्या अगदी अपोजिटला आहे. तिथे त्याच्या अगदी अपोजिटला तुम्हाला रोड क्रॉस करून यायचं आहे. रोड क्रॉस करून आला तर इथे श्री शिवाजी मंदिर आहे. आणि थोडंसं पुढे चालत आला तर स्टँडर्ड चार्टर्डचं ATM लागेल तुम्हाला. त्याच्या थोडं पुढे आला तर इथे तुम्हाला वैशाली ज्वेलर्स आहे, परत सावंत वस्तू भंडार आहे. असे दोन दुकानं तुम्हाला दिसतील. तर या दुकानच्या अगदी अपोजिट साईडला दादा हे स्टोअर रन करतात. दादा तुम्हीच असता ना दुकानावर कंटिन्यू? सो दादांना नीट बघून घ्या, म्हणजे त्यांना शोधत शोधत पण तुम्ही इकडे येऊ शकता. सो अशा पद्धतीने 350, 400, 450 रेंजमध्ये ए लाईन कॉटनचे कुर्तीज उत्तम प्रतीचे कुठे मिळतील ते माझा दाखवण्याचा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही विषय सुचवा, तुम्हाला कोणकोणत्या वस्तूंबद्दलची माहिती आणि व्हिडिओज पाहायला आवडतील त्याबद्दल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.